हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं कारुण्यरूपं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी अम्बा माता की जय। ओम हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् नवमं बालकं च दशमं तु विनायकं
एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिंच अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च सीता रामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्। सुखदेव संगतात राजा परीक्षिता श्याम सुंदराच दर्शन करून, श्याम शब्दाला सुंदर शब्द योजला है राजा परीक्षितांकरता सुखदेवांनी। श्याम सुंदरांच्या दर्शनानं सगळ्या गोपिकेंमध्ये प्रीती प्रफुल्लित झाल्या। जी प्रीती आहे भगवंताचं, जी भक्ती आहे ती प्रफुल्लित झाली। माता प्रफुल्लित भक्ती दिसली कशी, तर गोपिकेंचे जे नयन आहे डोळे, त्या स्त्रियांच्या डोळ्यांमध्ये काम हा प्रधान आहे आणि समोरच्या डोळ्यातला काम ओळखण्याची प्रधान शक्ती आहे स्त्रियांच्या डोळ्यांमध्ये। मी पुष्कळ वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांना सांगितलेलंही होतं की तुम्ही स्त्रियांचे डोळे आणि माणसाच्या डोळ्यातले तफावत शोधा। अशी एक विशिष्ट शक्ती ईश्वरानं दिलेली आहे की स्वतःच्या डोळ्यामध्ये स्त्रियांचा काम असतोच, पण समोरच्या डोळ्यांमध्ये काम आहे की नाही हे त्यांना ताबडतोब ओळखता येतं। ही डोळ्यामध्ये विशिष्ट शक्ती दिली आहे ईश्वरानं, म्हणून कज्जल जे आहे, काजळ जे आहे, ते त्यांना अतिप्रिय असतं। काजळ काय करतं, तर डोळ्यातले दोष घालवतं आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले दोष ओळखण्याकरता तेच देतं। म्हणून बालकाच्या पायाला काजळ लावण्याची परंपरा आहे, इथे लावून देते आई आणि इथे लावून देते, म्हणजे दुसऱ्याच्या नयनामधला दोष ओळखण्याची शक्ती स्त्री शक्तीमध्ये विशेष दिलेली आहे। मग त्या तिकडे भगवंताला पाहिलं त्यांनी, आता भगवंताच्या डोळ्यात तर काम नाही आहे, कसे आहे श्याम सुंदर। देवाचे डोळे फार सुंदर होते, पा तुम्ही प्रतिमेचे डोळे काढताना जर व्यवस्थित काढले तर प्रतिमा होऊन जाईल। जे आईचे डोळे जर लावले ना तर टपुरे। आपण गणपतीला मुद्दाहून सोन्याचे डोळे लावलेले आहे, सोन्याचं आकर्षण हे प्रत्येक डोळ्याला असतं, कारण सुवर्ण हे असा धातू आहे की तो मनाला मोहून घेतो, म्हणून आपल्या मंगलमूर्तीचे डोळे सुवर्ण आहे। शेंद्रावर ते एकदम चांगले दिसतात, तर मूर्तीचे डोळे हाताने काढत असताना पूजा करणाऱ्याच्या मनामध्ये जो भाव असतो की देव कसा दिसायला पाहिजे, त्या भावानं तो ती प्रतिमा सजवत असतो। म्हणून पुजाऱ्यामध्ये प्रेम भाव पाहिजे। आता बा पुजाऱ्यांचे दोष सांगतो तुम्हाला, पूजा करताना शरीरामध्ये दोष येतात, तर पुरुष सूक्तामध्ये असं सांगितलं आहे की पुजाऱ्याने पूजा करताना आधी पुरुष सूक्त आपल्या डोळ्यावर अंगावर लावायचं, हरि ओम सहस्र शीर्घा बृहा सगळे न्यास करायचे। न्यास केले म्हणजे शरीरातलं तत्व जागृत होतं आणि ते तत्व जागृत झालं की मग त्या तत्वाची पूजा कर। कोणतीही पूजा करताना न्यास सांगितलेले आहे। हल्ली न्यासांकडे दुर्लक्ष झालं आहे सगळ्यांना, रामरक्षा करताना सुद्धा न्यास सांगितले आहे, शिरो मे राघव पातो हरम दशरथात्मजा, आणि त्या पुढे न्यास आटोपले की मग
वज्रपंजर स्तोत्र म्हटलं आहे, म्हणजे आपल्या शरीराला रामरक्षेला दुसरं एक नाव आहे वज्रपंजर स्तोत्र, म्हणजे आपलं शरीर वज्रासारखं होतं, आपलं शरीर वज्रासारखं होतं आणि ते वज्रासारखं झालं. देवी कवचामध्ये सुद्धा शरीरावर कवच धारण करायचं आहे म्हणजे देवाच्या नावाने. आणि असं आपण आधी शरीरावर धारण केलं की गुरुजींना न्यास सांगितले आहे सप्तशतीचे पाठ करताना, ते न्यास त्यांनी केले की ते देवी तत्व जे आहे म्हणजे शक्ती तत्व आपल्या शरीरामध्ये जागृत होतं. आता हे झालं कर्माचा मार्ग, ज्ञान मार्ग सांगितला. भक्ती मार्गामध्ये असं सांगितलं आहे सर्वांगावर देवाचं नाव घेऊन. आता हे जे वैष्णव लोक आहे ना, कृष्ण 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 दत्त 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 असं करतात. गुरुजीला असं सांगितलं की असे हात आपल्यावर करायचे, दोन्ही हात करायचे. संध्या करताना सुद्धा ह्या बोटांमध्ये जप करायच्या आधी, अर्घ्य द्यायच्या आधी देवतत्व अंगुष्टाकृत गोविंदम तर्जन्यांतिम महीधरम मध्यमायाम ऋषिकेशम अनामिकाम त्रिविक्रम कनिष्ठकाम करे विष्णु. स्त्री आणि पुरुष यांचे हे आंगळ्या ज्या आहे ह्या विष्णू आहे आणि विष्णू तेज तत्व आहे म्हणून उभयतांचे दोन्ही बोटं असे करायचे आहे विवाहानंतर की दोघांचं एक तत्व झालं याच्याकरता आहे. आणि जन्मभर कट्टी घ्यायची नाही याच्याकरता आहे, असं असं फिरवायचं आहे त्या दोघांना. म्हणजे हे विष्णू तत्व शरीरामध्ये, भगवान विष्णू हे पुरुष आहे, आपण पुरुषाचे अंश आहोत, आपण पूर्ण पुरुष नाही, म्हणून भगवान पुरुषोत्तम आहे. भगवंताचं स्वामीनारायण पंथात जर गेले तुम्ही, स्वामीनारायण पंथात जर गेले तर पुरुषोत्तम भगवान म्हणतात. प्रत्येक पंथाचं तत्व चांगलं आहे, आपण काय करतो द्वेषामुळे पंथाला नाव ठेवतो, हा असा तो तसा तो तसा, तर ते तसं नाही आहे, ते तत्व आहे. त्या तत्वाला आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला तत्व समजत नाही, वडिलांचे तत्व जर मुलाला समजले तर घरामध्ये वडील आणि पुत्र यांच्यामध्ये कलह होत नाही. पतीपत्नींचे तत्व एकमेकाला समजले की मग ते कलह होत नाही. माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं, रोज पतीपत्नींचं भांडण व्हायचं. तर मनुष्य साधा होता, पवित्र होता, विचारतो म्हणे दादा आता भांडण करून तर काही उपयोग नाही. मला मी एकदा म्हणे एका संताला विचारलं तर त्याने म्हणे तुकाराम महाराज आणि त्यांच्या बायकोचं भांडण होत नव्हतं का. आता तुकाराम महाराज कुठे आणि आपण कुठे, लोक काय करता मोठ्यांचे. मग त्याला म्हटलं एकनाथ महाराजांची पत्नी किती नम्र होती. तर पत्नी सुख हे भाग्यावर अवलंबून असतं आणि पती सुख हे भाग्यावर अवलंबून असतं. त्या गोष्टी आपण व्यवहारात आणायच्या नाही, पण आपल्याला ईश्वरानं बुद्धी दिली की बा काय गोष्टीला चालतात आणि काय चालत नाही. मग त्या गोष्टी समजा तिला आपले आईवडील चालत नसतील, तिला सांगायचं तू तुझ्या आईवडिलांकडे जा, मी माझ्या आईवडिलांकडे जा, अशी सुरुवात करायची. काही दिवसाने काय होतं, तिला वारंवार जाऊन तिकडे जाऊन कंटाळा येतो लक्षात ठेवा. आणि मग ते म्हणते नाही आता मी येते तुमच्याबरोबर. असं तत्व आहे, याला म्हणायचं तत्व. की ते तत्व विरुद्ध आहे ना, मग आपण त्या तत्वाला काय करायचं. जसं तुम्हाला दही खायचं आहे, पण दही खाताना ते थोडंसं आंबट आहे, तुम्ही काय करता साखर टाकतात. साखर टाकली की ते जे आम्ल तत्व आहे ते कमी होतं आणि दही तुम्हाला पचून जातं. बासुंदी गेली, त्याच्यामध्ये तुम्ही केशर टाकली, ते पचनाला जड आहे. केशर टाकल्यानंतर केशरमध्ये उष्णता आहे, पचन बदल. हे असे तत्व आहे, जलतत्व वायुतत्व अग्नितत्व, ते सगळे तत्व आपल्या शरीरामध्ये आहे. माऊलीने एक अभंग लिहिला आहे, सात पात तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी. हे सगळे तत्व हरीमध्ये आहे, म्हणून त्या हरीचं जर आपण स्मरण केलं. हरी काय करतो, हरी शब्दाचं वर्णन आहे, जो दुःखाचं हरण करतो त्याचं नाव हरी. म्हणून जगाचं सगळ्या दुःखाचं तत्व हरीने हरण केलं म्हणून तो हरी. मग हा ज ओंकाराच्या आधीचा आहे. हा ओंकार शब्द जो निर्माण झाला
त्याच्या आधीचा हरी आहे, म्हणून हरी ओम शब्द आहे, ओम हरी नाही. मग हरी जर उच्चारला तर ओम नाही उच्चारला तरी चालतो, कारण त्याच्यातून ओंकार निघाला आहे, त्याच्यातून ओंकार निघाला आहे. मग अशा या सगळ्या गोपिका इतक्या दिवसापर्यंत भगवान श्यामसुंदराचं दर्शन करून गोकुळामध्ये त्यांच्यातलं तत्व जे होतं ते श्रीतत्व गेलं आणि ईश्वर तत्व आलं, आणि त्यामुळे त्यांचे डोळे प्रफुल्लित झाले आणि त्या डोळ्यामध्ये काम नाही असं देवानं पाहिलं आणि मग त्यांना स्पर्श केला. पा तुम्ही, आपल्या मुलीला स्पर्श करताना ती मोठी असो लहान असो काही असो माणसाच्या मनात येत नाही, कारण त्याही डोळ्यात काम नाही आणि याही डोळ्यात काम नाही. म्हणून भगवंताच्या नयनामध्ये गोपिकेंच्या नयनाचं दर्शन झालं आहे. प्रतिबिंब पलटल्यावर उमटत असतं, या डोळ्यातून त्या डोळ्यात प्रतिबिंब पटलावर उमटतं ते, आणि मग तो चेहरा आपल्याला ओळखीचा वाटतो. म्हणून असं भगवंताच्या करता ज्या गोपिकेंचे नयन प्रफुल्लित झाले, प्रसन्न झाले, कारण त्याच्यात काम नाही. आपला मित्र मिळाला की आपले डोळे प्रफुल्लित होऊन आपण हातात हात घालतो आणि असं हलतो, पण राज्यकर्त्यांचे डोळे मात्र प्रफुल्लित नसतात, ते नुसतेच हात हलवतात, कारण त्यांच्यामध्ये छल कपट असतं. त्यांच्यामध्ये छल कपट असतं, कोणत्या ठरावाकरता आलो आहे, आपण काय आलो आहे, कसं करायचं आहे. प्रफुल्लितपणा केव्हा येतो, जिथे आकांक्षा आणि अपेक्षा ह्या थांबलेल्या असतात. जोपर्यंत आकांक्षा आणि अपेक्षा आहे तोपर्यंत डोळ्यामध्ये विकार येतात. म्हणून भक्त आणि देव यांच्यामधले विकार का नष्ट होतात, अपेक्षाच नाही, कारण देव पाहावं असं गेलो, देवची होऊनही ठेवलो. म्हणून या गोपिकेंच्या नयनामध्ये प्रफुल्लितपणा होता आणि त्यांचे विकार नष्ट झाले. विकार नष्ट झाले म्हणून भगवंतांनी त्यांना स्पर्श केला. कायेमध्ये जो प्राण होता तो समान झाला. या शरीरामध्ये प्राणवायू आहे, हा प्राणवायू पाच प्रकाराने चालतो, पण ते घरून आल्यानंतर त्यांना भीती होती की आपण घर सोडून आलो, पण आता भगवंताचं दर्शन आणि स्पर्श झाल्यामुळे भय नष्ट झालं. भय गेलं, काम गेला, क्रोध शिल्लक नाही राहिला आणि ते निरपेक्ष झाले. गोपिका कशा झाल्या? निरपेक्ष. अपेक्षाच उरली नाही, कारण आता याच्यात मिळायचंच आहे, याच्यामध्ये मिळायचं आहे आपल्याला, दुसरं काहीच करायचं नाही. सोन्यामध्ये एक द्रव्य टाकलं जातं त्याच्यात, की ते द्रव्य काय करतं, सोन्यातला मळ काढून धूर ते जळून जातं द्रव्य, काय सुवागी म्हणतं मला वाटतं त्याला, ते टाकली की सोन्यातला मळ निघून जातो आणि सोनं स्वच्छ होतं, पण ते द्रव्य जळून जातं. तशी ईश्वराविषयी जी एक आसक्ती आहे, त्या आसक्तीशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही, पण एकदा ईश्वर मिळालं की आसक्तीसुद्धा नष्ट होऊन जाते. आसक्तीसुद्धा, मग देव आणि पुजारी वेगळा राहत नाही. आता पुजाऱ्याचे दोष सांगायचं सांगितलं मी तुम्हाला. रामकृष्ण परमहंस जे मिळालं तेवढं खायचे, तर काही काही दिवशी कमी मिळायचं तर देवीला खूप वाईट वाटायचं, भगवतीला की काय करावं याला, याचं दैवत येतं मोठं कठीण आहे. म्हणून मा काली राजमाता होती तिथे कलकत्त्याला, त्या राजमात्याच्या स्वप्नात गेली की उद्यापासून असा कायदा कर की देवीच्या नैवेद्याचं पूर्ण ताट रामकृष्ण परमहंसाला पोहोचलं पाहिजे. आता झालं, राजा बोले दल आले, पण हे पुजारी काय करायचे. आता पुजाऱ्याचा दोष सांग, त्या नैवेद्याच्या ताटातलं काढून घ्यायचं, मग ताट रामकृष्णांना द्यायचे. रामकृष्ण काहीच बोलायचे नाही, परत शरीराला अपुरं पडायचं. एक दिवशी राजमाता आली आणि तिने पाहिलं की आपण तर पाच पोळ्या ठेवायला सांगितलं इथे. पुजाऱ्याला विचारलं, तीन पोळ्या गावरं काढल्या म्हणे आमच्याकरता प्रसाद, म्हणे तुम्हाला दुसरा प्रसाद सांगितला आहे. रामकृष्ण परमहंसाजवळ राजमाता आल्या, म्हणे रामकृष्णा, अरे हे पुजारी असं का करतात, म्हणे आई, त्यांनाही आई म्हणायचं ते,
आई तुला तुझ्या मनात असं आहे की मी खूप जेवावं, पण या कालीच्या मनात असं आहे की इतकं मला नाही. म्हणे ते कालीनं तर मला सांगितलं, म्हणे तिने तिकडूनही परीक्षा पाहिली आहे आणि इकडूनही माझी परीक्षा पाहते, तर तू आता याच्यात काही फेरबदल करू नको. तिला जसं तुला स्वप्नात सांगितलं की याला पोट भरत जेवण मिळत नाही, तसं या पुजाऱ्यांना सांगायला काय झालं तिला? तिने पुजाऱ्याला सांगितलं नाही म्हणे. पहा रामकृष्ण परमहंस किती परम उच्च कोटीत गेले होते. जसं आपले सखाराम महाराज पंढरपूरला गेले, 3 दिवसापर्यंत भजन केलं, पोटात काही अन्न नव्हतं, द्वादशीला पोटाला फडकं बांधून भजन सुरू झालं. दक्षिण बाजूला त्यांचा पुतळा आहे मूळ सखाराम महाराज, महाराज बेशुद्ध पडले. 2 वाजता दोन्ही बडव्यांच्या स्वप्नात गेले पांडुरंग, त्या सखारामाला जेऊ घालशील तर बरं आहे, नाही तर उद्या तुझं हे होईल म्हणे. बडवा परत झोपून गेला, परत मारलं चापका नाही. बडवा उठला, सखाराम महाराजाला शोधाला. सखाराम महाराज काय म्हणता बडव्याला? तुला स्वप्नात सांगितलं याला जेवण घाल, पण मला का नाही सांगितलं की तू बडव्यांकडून जेव? सखाराम महाराजांनी उलटं सांगितलं. हे भक्त जे असतं ना कठीण असतं. रुक्मिणीच्या बडव्यालाही स्वप्न पडलं, दोन्ही बडवे हे घेऊन आले नैवेद्य सखाराम महाराज. बडव्यांनी पाणी टाकलं सखाराम महाराज, बाबा तुम्ही आंघोळ काही करू नका, जेवण करून घ्या आधी, हे शंखाच्या पाण्याने पवित्र व्हा. सखाराम महाराज बसले, जेवण केलं आणि संकल्प केला, हे भगवंत आज तू माझ्याकरता हे केलं ना, मी पंढरपुरात राहीन त्यावेळेला हे दोन्ही बडवे बरोबर जेवून घेऊन जेवेल, नाही तर अन्न खाणार नाही. आजही दोन्ही बडवे 4 महिने 12 वाजता महाराजांच्या आजूबाजूने बसता, इकडून रुक्मिणीचा बडवा, इकडून पांडुरंगाचा बडवा, आणि मध्ये महाराज रोज 12 वाजता जेवतात 4 महिने. म्हणजे ही संत मंडळी इतकी पराकोटीची झाली, म्हणून त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडते त्याच्यावर कृपा होते, कारण त्यांच्या दृष्टीतले दोष निघून जातात. म्हणून राम कसं आहे, रामाचं वर्णन नयनाभिरामम, ज्याच्या नयनामध्ये विकार नाही तो राम आहे. आता रामाच्या नयनात विकार कसे नाही ते बघा. विभीषणाला राज्य दिल्यानंतर सुग्रीवानं विचारलं, महाराज रावण शरण आला तर त्याला काय द्याल? म्हणे अयोध्येचं राज्य. रामाच्या दृष्टीमध्ये भेद नाही आहे, म्हणून रामभक्ती काय करते, अभेद नेते. कृष्ण भक्तीमध्ये भेद आहे, म्हणून कृष्णाचं फक्त गायन करायचं, त्याच्यासारखं वागायचं नाही, नाही तर आपली फजिता होईल. वागायला सांगितलं रामासारखं, राम को जानो कृष्ण को मानो, सिद्धांत सांगितलेले आहे. कृष्णाला फक्त मानायचं आहे, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही तसं काही करायला लागले की तुम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणून अशा ज्या गोपिका होत्या त्यांच्या अंग प्रत्यंगामध्ये भगवंताचा स्पर्श झाला, अंग प्रत्यंग, आणि सर्वांग सुंदर झालं. भगवंता आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. संतही तसेच करतात आणि भगवंतही तसंच करतो, म्हणून भगवंताचा स्पर्श अत्यंत. पहा आपण मूर्ती, कोणत्याही मूर्तीची दर्शनाला गेलो की मूर्तीला स्पर्श करायची इच्छा होते आपल्याला, पण मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी आपण विकाररहित आहोत का याचा विचार केला पाहिजे. तर सर्वसाधारण माणूस विकाररहित राहत नाही, मग देवाचा स्पर्श तर महत्त्वाचा आहे, प्रत्येकाला स्पर्श झाला पाहिजे. मग शास्त्रानं काय सांगितलं, देवाच्या अंगावरचं फूल जे निर्माल्य आहे त्याला आपण स्पर्श करायचा, म्हणून निर्माल्य घ्यायचं, कपाळाला लावायचं आणि मग टाकायचं, कारण त्याच्यामध्ये देवा तुळशी देवाच्या हृदयावर जाते, म्हणून तुळशी प्रसाद म्हणून घ्यायचे. जेवढे वैष्णव आहे तेवढे दुसऱ्या प्रसादापेक्षा तुळशीचा प्रसाद ग्राह्य मानतात. आपण तर माझा भी द्यान, नातूचा भी द्यान, हिचा भी द्या, 3-3 प्रसाद घरी घेऊन जायची तयारी करतो. आपल्याला प्रसादाचं महत्त्व, तुकाराम महाराज असं लिहितात, पाहे प्रसादाची वाट धुवोनी या द्यावे ताट. मी इतकी प्रसादाची वाट पाहतो की ती उरला नाही तर ते ताट आहे ते धुवून मला द्या. म्हणजे प्रसाद, प्रसादाच्या कल्पना संकल्पना वेगवेगळ्या आहे. प्रसादाच्या कल्पना संकल्पना ह्या वेगवेगळ्या आहे.
जसं जसं आपण अध्यात्मामध्ये पुढे जाऊ तसं तसं आपल्यामध्ये वृत्तीत बदल होतो. म्हणून सगळ्या व्रजवासीय गोपिका भगवंताला नाथ म्हणू लागल्या. त्यांना कळालं आपण अनाथ आहोत, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून त्यावेळेस जो शुद्ध सात्विक ज्या गोपी होत्या त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये मिळण्याचा प्रयत्न करीत होत्या. आता भगवंतानी अशी अंजली करायला लावली त्यांना, अंजली म्हणजे हात, हात पाहिला आणि हाताला स्पर्श करून दिला. आपला हात असा आहे की कोणाचाही हात लागला, पुरुष स्त्री बालक, त्याच्यातला गुण आपल्या हाताला येतो. या हाताला तुम्ही जी वस्तू उचलाल त्याचा गुण येतो. म्हणून हात वारंवार धुवायचे, कारण कोणताही गुण जास्त काळ आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला नको म्हणून हात धुवायचे. डॉक्टरसुद्धा हातावर कवच घालतात आणि नंतर पेशंट तपासतात, कारण या हाताला जर स्पर्श झाला तर तो दोष आपल्या शरीरामध्ये ताबडतोब पोहोचतो. म्हणून हात अत्यंत महत्त्वाचे. बरं, सगळ्यांचे तळ हात सारखे नसतात, काही लोकांचे कडक, काही लोकांचे मऊ. पा, बहु काम करणाऱ्या लोकांचे सुद्धा हात मऊ आहे. बऱ्याच शेतकरी कष्ट करतात पण हात मऊ, आणि बरेच शेतकरी कष्ट करतात हात कडक. म्हणजे कष्ट करून सुद्धा हात मऊ. बऱ्याच भांडे घासणाऱ्या बाया ना दिवसभर भांडे घासतात, पण बऱ्याच स्त्रियांचे हात मऊ. म्हटलं पा, कारण ते जे हात आहे ते अंतःकरणाचा हे दाखवतात की जितकं अंतःकरण शुद्ध असेल तितकं हात मऊ होत जातो, आणि जितकं अंतःकरण कडक होत जातं तितकं हात कडक होत जातो. म्हणून हातामध्ये सगळं भविष्य आहे असं सांगितलं आहे, कारण हे हात कर्म करतं. दर 5 वर्षानं हात हस्ता रेषा बदलतात, कारण आपण जसं जसं चांगलं कर्म करू तशा तशा रेषा सरळ जातात, आणि जसं जसं कर्मामध्ये अशुद्धता येईल तसं तसं रेषांना क्रॉस होत जातो, क्रॉस पडत जातात, आणि मग शेवटी त्या शरीराचा नाश होतो. म्हणून सगळे पिंडसुद्धा द्यायला सांगितले आहे हातावर. एकदा सीतेनं पिंड तयार केला वाळूचा आणि हातावर दिला तर दशरथ राजाचा हात आला होता. पण रामानं समोर पाहिलं पण दशरथ राजा त्या हातावर पिंड नाही ठेवला. फाल्गुन नदीवर सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे शास्त्राने दर्भावर पिंड ठेवायला लावलेले आहे. सुनेवर शास्त्राचं जास्ती प्रेम असतं म्हणून सुनेकरता दशरथ राजाने हात दिला आहे, माझ्याकरता नाही, मी दर्भावरच पिंड ठेवेल कारण मला शास्त्राप्रमाणे वागावं लागेल. राम हातावर पिंड ठेवायला गेले नाही, शास्त्राप्रमाणे दर्भावर पिंड ठेवले. म्हणून पिंड दर्भावरच ठेवायचे. हे जे प्रमाण आहेत, म्हणून हस्तश्राद्ध नावाचं एक श्राद्ध आहे आपल्यामध्ये. हातावर सगळं द्यावं लागतं, गंध, अक्ष, दर्भ, फूल, दक्षिणा, म्हणून हस्तश्राद्ध. हल्ली काय करतात, नुसतं संकल्प करतात आणि चटत श्राद्ध करतो. हस्तश्राद्ध म्हणजे ब्राह्मणाला बसवायचं. आपण पितर बसव, तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे पितर बसवलं की त्याच्यावर हातावर पाणी घाला, गंध घाला, कपाळी चंदन लावा आणि काय द्यायचं ते द्या, म्हणून हस्तश्राद्ध. हातातलं हस्तश्राद्ध तात्काळ पोहोचतं, तात्काळ पोहोचतं ते. म्हणून त्यावेळेस त्या गोपिकेंच्या हाताला हात लावला. ज्या शुद्ध सात्विक गोपिका होत्या त्या भगवंताकरता अंजली अशा करून उभ्या होत्या. आता याचे 2 अर्थ होतात. एक तर आलिंगन देताना अंजली करावी लागते किंवा हातात हात घेताना अंजली पुढे करावी लागते. म्हणून अंजली केल्यावर मध्यम अत्यंत आदरयुक्त शुद्ध गोपिका भगवंताच्या अंगाला सर्व चंदन लावलेलं होतं, आणि या गोपिकेंच्या अंगाला काही नाही, घरकाम करत आलेल्या होत्या.
कोणाच्या हाताला गाईचं शेण लागलेलं, कोणाच्या हाताला दूध लागलेलं, कोणी घर पुसत होतं, अशा अवस्थेमध्ये आलेला. आणि भगवान कसं होते, सर्वांगम हरिचंदनम सुललितम कंठेच मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपान चूडामणी. असं सर्वांग, मग यांनी भगवंताला स्पर्श केल्यावर यांच्या हाताला श्रीअंग चंदन लागलं. आधी काय होतं ते चंदन, भगवंताच्या अंगाला लावल्यावर काय झालं, श्रीअंग चंदन, चंदनाचं नाव बदललं ते श्री. म्हणून देवाला गंध लावल्यावर मग माणूस काय करतो, आपल्या कपाळी गंध पाहिजे म्हणून गंध घातला की आधी गंध लावतो, नाही तो उष्ट होऊन जातो. म्हणून आधी देवाला गंध आणि मग उरलेला गंध कपाळाला. म्हणून श्री हरिचंदन. तुम्ही जर तिरुपतीला गेले ना तर तिरुपतीला गंध एवढा लागतो देवाच्या हृदयाला, कारण उष्णता वाढू नये म्हणून हृदयाला चंदन लावलेलं जातं मूर्तीला. आणि ते दुसऱ्या दिवशी असंच असं हृदय बाजारात येतं, 50,000 1,00,000 रुपयाला रोज विकलं जातं बालाजीचं हृदयाचं चंदन. आपल्याकडे वाटी ठेवायचं, लोकांना किंमत नसते, उलटी करून देत. म्हणून चंदनाच्या बाबतीत एक शब्द आहे, फुकट का चंदन घसरेणाऱ्या. जे फुकटाचं मिळतं त्याचं महत्त्व राहत नाही. चंदनांचं महत्पुण्यम पवित्रम पापशोषणम. चंदन अत्यंत पवित्र आहे आणि काय करतं, थंड आहे, पापाचं शोषण करतं. म्हणून फोड वगैरे झाले की चंदनासव देतात वैद्य, म्हणजे चंदनाचं अर्क काढून त्याचं, चंदनाचं तेल शांत करतं माणसाला. एक श्रीमंत माणूस होते, त्यांनी पाहिलं की काय चंदनाचं तेल काय वापरायचं आपण पंचखाद्याचं, म्हणून त्याने बदामाचं तेल घेतलं आणि सगळं डोक्याला लावलं. दुसऱ्या दिवशी केस सगळे निघून गेले, कारण बदामाचं तेल गरम असतं, बदामाचं तेल अत्यंत गरम असतं. म्हणून कोणतं किती वापरायचं हे ठरलेलं आहे. चंदनम श्रीहरिचंदन. आता चंदनसुद्धा मलयाचल संभूता, मलय पर्वतावरलं चंदन अतिशय सुगंध देतं आणि त्यातल्या त्यात मधला गाभा पाहिजे. तर भगवान कसे आहे म्हणजे सर्व अंगचंदनम श्रीहरिचंदनम. शुद्ध गोपिकेंनी भगवंताला स्पर्श केल्यावर त्यांच्या सर्व अंगाला चंदन लागलं आणि राहिलेला जो रजोगुण होता आणि काही तमोगुण होता जन्मातला, तो भगवंताच्या श्रीअंगचंदनाने नष्ट झाला. चंदन मग असा भाव पाहिजे. आपण देवाचा गंध जेव्हा लावतो ना, देवा माझ्यातला दुष्ट भाव नष्ट होऊ दे, मी तुझं चंदन लावतो आहे. पण हे असे तत्व जर आपल्याला समजले ना, तर आपण पूजा करताना आपला भाव टिकतो, आपण देवाचं चंदन लावलं आहे बस, देवाचं चंदन लावलं आहे. पण जो गंध लावणारा मनुष्य एका दिवशी नाही लावलं तर आपण त्याला विचारतो का आज सुतक बिद काय काय, कारण तो सुतक्यात लावत नाही म्हणून आपण त्याला विचारतो. गंधाच्या बाबतीत स्त्रियांनासुद्धा असं सांगितलं आहे की पूर्ण कपाळणी ठेवायचं, असं पांढरं हे कुंकू घ्यायचं ना, असं सरपटून घ्यायचं, सुतक असो का काही असो. पण या लोकांची पद्धतच पडून गेली, ते सगळं कपाळतंसाठी असं कुंकू ठळक नाही लावायचं, असं म्हणजे कपाळ पांढरं दिसायला नको असं सांगितलं आहे. पण ती परंपराच पडून गेली, लावायचं नाही, असं सरपटून लावायचं, कपाळ दिसू नाही द्यायचं. भस्म लावायचं म्हणजे कपाळ वेगळं नाही दिसायचं. कोणतं तरी ईश्वरी चिन्ह सर्व अंगावर पाहिजे. म्हणून गोपी या सगळ्या भगवंताच्या चंदन लावायचे. भगवंतांना तांबूल चर्चित विडा, विडा दिलेला होता तिथे रासलीलेमध्ये, कारण यक्ष किन्नर गंधर्व सगळे आले होते. त्यांनी भगवंताच्या, काल सांगितलं कामदेवाला भगवंताने गिळून टाकला की तू आता इथे येऊ नको, माझ्या पोटून प्रद्युम्न जेव्हा जन्माला येईल तेव्हाच तू ये, आणि प्रद्युम्नाला कामदेव चोरून नेणार. म्हणून तांबुलाची अंजली, तर भगवान जेव्हा हे बासरी वाजवत होते तेव्हा तो तांबूल जो आहे तो गळत होता, म्हणून गोपिकेंनी तो गळणारा तांबूल हातामध्ये झेलला. पण किती वर्णन सुंदर आहे,
कारण भगवान सर्वांग सुंदर होते. तांबूल म्हणजे आधारामृत झालं, तांबूल म्हणजे आधारामृत झालं, आणि संतप्त झालेल्या सगळ्या गोपिका भगवंताच्या बरोबर रासलीला करू लागल्या. संतप्त हृदय भूतलावर जे ज्यांचं होतं ते लोळत होते, पण भगवंताची लीला पाहिल्याबरोबर ज्यांना संताप झालेला तेही उठले आणि भगवंताबरोबर लीला करू लागले. भगवान ज्या ज्या मातीमध्ये फिरले तिथे ज्या गोपिकींना देव मिळत नव्हते अजून तोपर्यंत त्यांना संताप येत होता, मग ते लोळत होते. तर लोळताना भगवंताचे चरण रजकण लागले त्यांना, भूमीवर देवाचे पायांचे रजकण लागले होते. त्या रजकणानं त्यांचा संताप गेला. म्हणजे काही लोकांचा चंदनानं गेला, काही लोकांचा तांबूल रसाने गेला, आणि काही लोकांचा भगवंताच्या चरणाच्या रजकणाने संताप नष्ट पावला. अशा नष्ट पावलेल्या सगळ्या गोपिका ज्यांचं दौर्बल्य गेलं, म्हणजे संसारामध्ये असलेलं आतापर्यंत जे दौर्बल्य होतं ते सगळं गेलं आणि कृष्ण रजकणाने त्यांचं हृदय पवित्र झालं. आता ज्या गोपिकेंचं हृदय पवित्र झालं नाही अशी दुसरी गोपिका दुसऱ्या गोपिकेची मैत्रीण होते. अगं म्हणे उठ, लोळते काय, भगवंताचा आनंद घे, म्हणून त्या गोपिकेने त्या गोपिकेला स्पर्श केला. त्या गोपिकेचा स्पर्श झाल्यामुळे ती गोपिका शुद्ध झाली. असं आहे, जसं आपल्याला एखाद दिवशी उदास वाटलं की आपला मित्र म्हणतो चाल रे आपण मंदिरात प्रवचन ऐकू, प्रवचन ऐकलं की थोडं दुःख कमी होतं, त्याला आणलं नेमका त्याचा मुद्दा निघतो त्या दिवशी, त्याचं दुःख कमी होतं. म्हणून परस्परयंते भावहा, परस्पर देव मानायचे. म्हणून रंगावधूत नेहमी म्हणायचे की जो समोर येतो तोही देव आहे आणि आपणही देव आहे. सगळ्यांमध्ये देव विराजमान होतो, पण बाह्य अंगामुळे माणसाला देव कळत नाही. मग सर्व अंग कोण सुंदर आहे, तर भगवान सर्व अंग श्याम सुंदर आहे. म्हणून हे सगळे गोप गोपिका गाई या भगवान श्यामसुंदराच्या संगतीमध्ये या रासलीलेमध्ये आपण शुद्ध चैतन्य लीला करतो आहे असं पाहत होते. आणि भगवान प्रत्येकाला सावरत होते की तुम्ही नुसतं माझ्याबरोबर राहून चालणार नाही, तर माझ्या संगतीत राहिल्यावर शरीराचे दोष जातील, पण आतले दोष जर तुम्हाला घालवायचे असेल तर माझं गाण गुणगान तुम्ही तुमच्या जिभेवरून करा. जिव्हे पिबत्वं भजसुंदराणी कृष्णस्य नामानि मनोहराणी. मग त्या गोपिकेंनी आपल्या जिव्हेला विनंती केली की जिव्हे तू आता नुसतं एवढ्यात आनंद मानू नको की आपण भगवंतामध्ये खेळतो आहे म्हणजे आपण हे हो, तर तू त्याचं नामस्मरण कर. म्हणून गोपी आपल्या जिभेतून गोपी गीत गाऊ लागल्या आणि त्यांच्या तोंडातून ते गीत बाहेर पडू लागलं. दावे धरोनी स्वकरी प्रवृत्ता बांधित होती उखळी सीमाता रडे तधी तो नवनीत खाता गोविंद दामोधर माधवेदी. अशी तब कथामृतम तप्त श्रवणम, ही तापलेल्या जीवाला तुझं कथामृत श्रवण केल्यानं मंगलम. असं गोपी गीत गात 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 गोपी रासलीलेमध्ये मग्न झाल्या. तब कथामृतम, की देवा तुझं कथामृत जे आहे ते श्रवण मंगलम, श्रवण केलं की त्याचं मंगल होतं. म्हणून या त्रिविध ताप शरीरामध्ये काय आहे, तीन प्रकारचे ताप असतात, आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक. या त्रिविध तापाची शांती करायची असेल तर भगवंताचं उत्तम गुणगान गायलं.